आपण तीन अंकी संख्या कशी तयार करायची हे पाहिलं, तर तुम्ही दिलेल्या अंकाच्या समूहातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तीन अंकी संख्या तयार करायची आहे. तुम्ही स्वतः घरी वहीमध्ये या समूहातून तीन अंकी संख्या तयार करायची आहे आणि वहीमध्ये त्याचं लेखन करायचं आहे. आपण ही तीन अंकी संख्या आहे, तीन अंकी संख्या याचं वाचन करूया, 435. तर आपण आता शतकस्थानी किती संख्या आहे, चार, चार शतक. तर आपण शतकस्थानाचा अंक बदलू आणि नवीन तीन अंकी संख्या तयार करू. शतकस्थानी दोन, दोन म्हणजे 200. मग आता ही नवीन तीन अंकी संख्या मिळाली आपल्याला, तिचं वाचन कसं करायचं, 235. याचप्रमाणे आपण आता दशकस्थानाचा पण अंक बदलूया. दशकस्थानी 7 अंक घेऊया. आता किती झाले हे, 275. ही नवीन आपल्याला तीन अंकी संख्या मिळाली. तसंच आपण आता एककस्थानचा अंक पण बदलूया. एककस्थानी आपण आता 9 हा अंक घेतला, तर आपल्याला तीन अंकी संख्या कोणती मिळाली, 279. त्याचप्रमाणे तुम्ही एक तीन अंकी संख्या घेऊन प्रथम शतक स्थानातला अंक बदलून नवीन तीन अंकी संख्या तयार करायची. तसेच दशक स्थानातला, एकक स्थानातला अंक बदलून नवीन तुम्हाला तीन अंकी संख्या मिळेल, याचा घरी खूप सराव करायचा आहे. थाप म्हणजे शतक, थाप म्हणजे शतक, टाळी म्हणजे दशक आणि चुटकी म्हणजे एकक, याचा वापर करून तीन अंकी संख्या तुम्ही तयार करायची आहे. मी उदाहरणार्थ उदाहरणादाखल मी एक संख्या तयार करून दाखवते. इकडे पहा सगळ्यांनी, आता 3 थापा म्हणजे 300, 2 टाळ्या म्हणजे 2 दशक आणि 1 चुटकी म्हणजे 1 एकक. नवीन तीन अंकी संख्या काय झाली, 321. याचप्रमाणे तुम्ही पण घरी अशा तीन अंकी संख्या तयार करायच्या आहेत.